लेकीचा हट्ट पूर्ण करत बापाने तिच्या लग्नाची वरात काढली बैलगाडीतून. लग्न होऊन मुलगी जाणार युएसला तरी आपल्या मातीशी नाळ तिनं तोडली नाही. मुलीच्या अनोख्या हट्टाचं साताऱ्यात होतंय कौतुक. आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत डॉल्बीच्या तालावर आपल्या लग्नाच्या वराती काढत असतात. मात्र सोनवडी तालुका सातारा येथील एका तरुणीनं आपल्या बापाकडे लग्नाची वरात बैलगाडीतूनच काढण्याचा हट्ट धरत तो हट्ट पूर्ण करून घेतलाय. लग्न होऊन ती युएसला जाणार असली तरी तिने आपल्या गावातील मातीशी नाळ अद्याप तोडली नाही, हेच तिनं यातून दाखवून दिलंय. त्यामुळे तिच्या या अनोख्या हट्टाचं साताऱ्यात कौतुक केलं जात आहे. ही तरुणी उच्चशिक्षित असून साताऱ्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी विमलाकर कारंडे यांची ती सुकन्या. आज तिचा थाटामध्ये विवाह सोहळा होत असून या विवाह सोहळ्यानिमित्त सोनवडी तालुका सातारेतून तब्बल 20 बैलगाड्यातून वाजत गाजत वरात लग्नदारापर्यंत काढण्यात आली. यामध्ये नवरीकडील सर्व पाहुणे मंडळी आणि मित्रमंडळी यांनी मोठ्या उत्साहामध्ये या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. खिल्लारी बैलांची बैलजोडी गाडीला जुंपून चक्क या नववधूने ही बैलगाडी हाकली. तिच्या या अनोख्या स्टाईलनं गावकऱ्यांनी देखील तिचं तोंड भरून कौतुक केलंय. गेल्या अनेक वर्षापासून सोनवाडी गावात बैलगाडीतून वरात काढण्याची परंपरा होती, मात्र पाश्चात्य संस्कृतीच्या डॉल्बीमुळं ती बंद पडली. मात्र कारंडेच्या लेकीमुळं ती पुन्हा एकदा सुरू झाल्यानं गावकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे कारंडेंची लेक आज जरी युएसला नांदायला चालली असली तरी तिने आपल्या गावची परंपरा पुन्हा एकदा सुरू केल्यानं गावकऱ्यांनी देखील या परंपरेला असंच सुरू ठेवण्याचं आश्वासन तिला दिलंय.